पैठण शहरापासून केवळ बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत तीन दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने धुडघोस घालत दरोडा घातला दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर पंचवीस लाख रुपये रोख रक्कम तर अंदाजे एक कोटीपेक्षा जास्त रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना काल दुपारी घडली आहे शाहगड येथील बुलढाणा अर्बन बँकेचे कामकाज सुरू असताना गुरुवारी दुपारी तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला आत येताच तिन्ही दरोडेखोरांनी बँकेतील सातही कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले कर्मचाऱ्यांजवळील मोबाईल ताब्यात घेत एक एक करून सर्व कर्मचाऱ्यांना रूममध्ये कोंडण्यात आले एक कर्मचाऱ्याच्या कानशिलाला बंदूक लावून लॉकरची चावी घेतली त्यानंतर ड्रायव्हरमधील पंचवीस लाख रोख रकमेसह ग्राहकांनी तारण ठेवलेले दोन ड्रायव्हरमधील सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला बँकेतील कर्मचाऱ्यांनी जवळपासच्या नागरिकांना संपर्क केला घटनेची माहिती गोंदी पोलिसांना मिळता शहागड व गोंदी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करत माग काढण्याचा प्रयत्न केला गेवराई जिल्हा बीड जालना औरंगाबाद पैठण येथील पोलिसांना कळवून त्या त्या मार्गावर नाकेबंदी करण्याच्या सूचना केल्या मात्र सर्तीचे प्रयत्न करूनही दरोडेखोरांचा माग लागला नाही दरम्यान औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या दरोड्याच्या घटनेने मोठी खळबळ उडली आहे या बँक दरोड्यात जवळपास पंचवीस लाख रुपये रोख रक्कम व ग्राहकांचे तारण ठेवलेल्या दहा कोटींच्या दागिन्यातून अंदाजे एक कोटींचे सोने दरोडेखोरांनी लुटले असल्याचे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापने सांगितले आहे पुण्यातील बँकेवरील दरोड्याची घटना ताजी असताना जालना जिल्ह्यात देखील तशीच एक घटना समोर आली आहे जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलढाणा अर्बन बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे आरोपींनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत संबंधित घटना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे तीन बंदूकधारी बँकेत चिरले त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत पंचवीस लाख रुपये रोख रक्कम आणि नोटा मोठ्या प्रमाणात लॉकरमधील सोने लंपास केले घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले हा सर्व प्रकार सी सी टी व्हीत कॅमेऱ्यात बंद झाला आहे पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे तीन आरोपी तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर बंदुकीचे धाक दाखवून कर्मचारी यावेळी या धाकामुळे या घाबरले आरोपींनी जोरजोरात ओरडत त्यांना एका खोलीमध्ये कोंडून टाकले पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे तीन आरोपी तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक उगारली त्यामुळे ब कर्मचारी पूर्णपणे घाबरून गेले आरोपी जोराजोरात ओरडत कॅश काउंटरजवळ आले त्यांनी कॅशियरवरही बंदूक रोखली त्यानंतर त्यांनी पंचवीस लाखाची रोकड लंपास केली यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत त्यांनी किती किंमतीचे दागिने पळवले याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून अंदाजे एक कोटी रुपयाचे सोने तारणाचे सोने त्यांनी यामध्ये लंपास केले असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे दरोड्याची माहिती मिळताच काही खातेदारांनी बँकेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काही खातेदारांच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी चोरून नेल्याची माहिती आहे पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करीत आहे औरंगाबाद समाचार न्यूज चॅनेलसाठी सुनील टाक